अफगाणिस्तानातल्या मुली आणि महिला तालिबानच्या दहशतीने घाबरल्यात येथील नागरिक देश सोडून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे तर अनेकांनी स्वतःला घरात कोंडून घेतल्यात येथील महिलांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे मात्र दुसऱ्या बाजूला काही अफगाण तरुणी मात्र दहशती दहशतीविरुद्ध निडरपणे उभ्या ठाकल्यात याच तरुणीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी भरत सूर्यवंशी आणि आपण बघत आहात एम न्यूज गेल्या काही दिवसांपासून आपण तालिबान्यांच्या कृतेच्या घटना माध्यमांवर बघत आहोत कधी गोळीबार तर कधी स्फोट हल्ला या घटना आपण बघितल्या या धास्तीने येथील नागरिक देश सोडत आहे येथील महिलांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे महिलांना ऑफिस मध्ये जाण्यासाठी देखील बंदी आहे एका प्रकारे महिलांना घरातच राहावे असे सांगितले जाते मात्र आपल्या अधिकारावर आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे या विचाराने काही महिला तरुणी तालिबान्यांच्या या दहशतीविरुद्ध निडरपणे उभ्या ठाकल्यात अशीच एक चोवीस वर्षीय अफगाण तरुणी क्रिस्टल बयात ही मात्र तालिबाण्याच्या दहशतीविरुद्ध निडरपणे उभी टाकली आहे क्रिस्टल ही राजकीय आंदोलक असून ती अफगाणिस्तानातल्या महिलांना आपल्या हक्क अधिकारांबद्दल आवाज उठवण्यास आव्हान करत आहे क्रिस्टल बयात या अफगाणिस्तानातल्या तरुणीनं भारतात दिल्ली विद्यापीठाच्या दौलतराम महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी मिळवली पदव्युत्तर शिक्षण दिल्ली मधील युनायटेड नेशन इन्स्टिट्यूट येथून पूर्ण केले क्रिस्टलची आई ही डॉक्टर असून वडील अफगाणिस्तान सरकारच्या मंत्रालयात काम करतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये क्रिस्टल अफगाणिस्तानात परतली मात्र तालिबान यांनी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना नोकरी सोडून घरी पाठवलं गेलं तर ज्या मुली महिला या देशाबाहेर होत्या त्यांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून आपली शैक्षणिक प्रमाणपत्र लपवून ठेवण्यास सांगितले तर दुसरीकडे तालिबान मात्र आम्ही महिलांना त्यांच्या नोकऱ्या सुरू ठेवण्यास परवानगी देत असं म्हणताय पण अफगाणिस्तानातल्या महिलांनी तालिबानच्या दहशत यापूर्वी अनुभवली आहे यामुळे अफगाण महिलांचा यावर अजिबात विश्वास नाही या महिलांना तालिबानची भीती तर वाटतेच सोबत स्वतःच्या जीवितांची भीती देखील वाटते म्हणूनच त्या घाबरलेल्या आहेत पण क्रिस्टल बयातला हे माहिती आहे की आता जर आपण घरात स्वतःला कोंडून घेतलं तर आपलं शिक्षण आपलं स्वातंत्र्य जाईल आणि आपल्याला घरातच बसावे लागेल याच भीतीने तिने महिलांना घरात न बसता रस्त्यावर उतरून तालिबान विरुद्ध आवाज उठवण्यास प्रेरित केलं त्यासाठी तिनं समाज माध्यमांचा वापर करत महिलांना व्हॉट्सअप संदेश पाठवून निदर्शनात सहभागी होण्याचं देखील आव्हान केलं पण तिच्या या हाकेला साथ देण्यास भीतीपोटी महिला घराबाहेर पडल्या नाहीत क्रिस्टलनं घरोघरी फिरून महिलांना साथ घातली होती शंभर घर फिरल्यानंतर तिच्या हाकेला साथ देणाऱ्या केवळ सात महिला निदर्शनात सहभागी झाल्या यावरून तुम्हाला तालिबानाच्या दहशतीचा अंदाज येईल तसेच हे निदर्शने चालू असताना तालिबाननं क्रिस्टलला अनेकदा घाबरवलं धमकावलं बायकांनी अशा पद्धतीने आवाज उठवणं हराम असल्याचं सा देखील सांगितलं तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तिला बंदुकीचा धाक दाखवला तिला मागे फिरण्यास निदर्शने थांबवण्यास सांगितलं पण क्रिस्टल न डगमगता न घाबरता तिनं तालिबान विरुद्ध निदर्शने सुरू ठेवली न घाबरता तालिबान विरुद्ध ती घोषणा देत राहिली क्रिस्टलनं हे जीवावर उदार होऊन धाडस केलंय ती अफगाणिस्तानातल्या सर्व महिला आणि मुलींसाठी गेल्या वर्षात इथल्या मुली त्या सरकारी आणि खासगी कार्यालयात काम करू लागल्या आहेत अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आता तालिबानच्या राजवटीत हे सर्व पुसलं जाणार हे होऊ नये याविरुद्ध महिलांनी पेटवून उठवावं म्हणून क्रिस्टल धाडसानं तालिबानच्या समोर उभी टाकली आहे समोरासमोर तालिबानचा सामना करताना ती जराही डगमगली नाही काही झालं तरी मी मागे हटणार नाही असं ती म्हणत होती आता तालिबान चौताळून आंदोलकांना घाबरण्यासाठी हवेत गोळीबार करू लागली आहे या निदर्शनानंतर जगभरातल्या माध्यमात या चोवीस वर्षीय क्रिस्टल बयातच्या धाडसाच्या बातम्या मात्र प्रसिद्ध झाल्या अफगाणिस्तानातल्या महिलांना तालिबानच्या राजवटीत न्याय मिळवून देण्यासाठी क्रिस्टल बयातचा हा निडरपणा किती उपयोगी पडणार हे मात्र येणारा काळात ठरवेल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद